मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे गेल्या 4 महिन्यात नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात महासभा झाली, पण ती फक्त नावालाच. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून या महासभेत कोणतेच ठोस निर्णय घेतले गेले नाही. यामुळे मंगळवारी बोलवल्या गेलेल्या महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सभेच्या प्रारंभी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या वडिलांना आणि राजस्थान अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहून सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. दरम्यान गतमहासभा चांगलीच वादळी ठरली होती. यावेळी स्थायी समितीचे सदस्य निवडलेले असताना आणि केवळ सभापती निवडलेला नसल्यानं महापौरांनी घाईघाईनं स्थायीचे विषय विनाचर्चा मंजूर करून 50 कोटींचा बार उडवला होता. यावर महासभेत आणि सभागृहाबाहेरही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान 20 जूनच्या महासभेत प्रलंबित विकास कामांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू करण्याआधीच प्रभाग क्रमांक 10 पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण पुढे देऊन महापौरांनी सभा तहकूब केली होती. यामुळे सर्वच नाशिककरांचं लक्ष मंगळवारच्या महासभेकडे लागलं होतं. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, राजीव गांधी भवन.